नमस्कार, मी दीप्ती. इंडोर आउटडोरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. इंटिरियर डिझाईन, टुरिझम आणि रिजनल रेसिपीजचे व्हिडिओज या चॅनल थ्रू मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. आजची आपली रिजनल रेसिपी आहे केरला स्पेशल एलनीर पायसम. ह्यालाच आपण मराठीमध्ये शहाळ्याची खीर असंसुद्धा म्हणू शकतो. केरळमध्ये नारळ किंवा शहाळी ही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं केरळमधली एलनीर पायसम ही एक ट्रेडिशनल रेसिपी आहे. महाराष्ट्रीयन फूड कल्चरमध्ये पुरणपोळी ह्या पदार्थाला विशेष महत्त्व आहे. तसंच केरळीयन खाद्यसंस्कृतीमध्ये एलनीर पायसम हा अतिशय महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. हा पदार्थाचा चवीला अप्रतिम लागतो आणि तो क्विकली कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे एलनीर पायसमसाठी काय काय साहित्य लागतं ते आता बघूयात. कमीत कमी साहित्यात तयार होणारं हे एक रिच आणि टेस्टी डेझर्ट आहे. यासाठी मी 2 शहाळ्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे. त्यातली मलई वेगळी केलेली आहे. मला या ठिकाणी खूप पातळ मलई असलेलं शहाळं मिळालं, त्यामुळं मी ते वापरते. पण तुम्ही शक्यतो जाड मलई असणारं शहाळं निवडा. जाड मलईमुळं हा पदार्थ अधिक टेस्टी बनतो. याखेरीज आपल्याला लागणार आहे वेलची पूड, काजू, थोडंसं साजूक तूप आणि कंडेन्स मिल्क. मी या ठिकाणी नेस्लेचं मिल्कमेड घेतलेलं आहे कंडेन्स मिल्क म्हणून. तुम्ही तुमच्या चॉईसचं कोणत्याही ब्रँडचं कंडेन्स मिल्क वापरू शकता. ट्रेडिशनली हा पदार्थ बनवण्यासाठी आटवलेलं दूध वापरलं जायचं, पण ही प्रोसेस खूप लेंदी होती. त्यामुळे अलीकडच्या काळात केरळमध्ये सुद्धा अनेकदा मार्केटमध्ये मिळणारं रेडीमेड कंडेन्स मिल्क वापरूनच एलनीर पायसम तयार केलेलं दिसतं. सगळ्यात आधी साजूक तुपामध्ये आपण घेतलेले काजू मस्त तळून घ्यायचे आहेत. काजू छान गोल्डन ब्राऊन कलरचे झाले की ते बाहेर काढायचे आणि थंड होऊ द्यायचे. मस्त. आता जी मलई आपण घेतली आहे ती मिक्सरमधनं फिरवून आपल्याला बारीक करायची आहे. येस, एकदा मिक्सरमधनं बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं शहाळ्याचं पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्सरवरनं बारीक करायचं. शहाळ्यातली मलई जर छान जाड असेल तर सगळं पाणीसुद्धा यात घातलं तरी चालतं. परंतु मी थोडं पाणी बाजूला शिल्लक ठेवलं आहे कारण माझ्या शहाळ्यातली मलई ऑलरेडी खूप पातळ होती, त्यामुळे सगळ्या पाण्याची इथं आवश्यकता नाही आहे. आता हे मिश्रण परत एकदा मिक्सरवरनं छान बारीक करून घेतलं आहे. येस, परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर कंडेन्स मिल्क थोडं जास्त घाला. ह्याच्यात आता आपण वेलची पूड घातली आहे आणि आता हे सगळे घटक आपल्याला व्यवस्थित तळापासून हलवून एकत्र करायचे आहेत. वाव, खूप रिच आणि टेम्प्टिंग असा वास येतो आहे. येस, परफेक्ट एलनीर पायसम आता सर्व्हिंगसाठी तयार आहे. सर्व करताना वरनं तळलेले काजू नक्की घाला. वाव, क्या बात है. या रेसिपीसाठी हार्डली 10 मिनिटं आपल्याला लागली. अतिशय क्विकली होणारा हा पदार्थ चवीला खूप रिच लागतो. त्यामुळे एलनीर पायसम घरी नक्की करून बघा आणि कसं वाटलं ते कमेंट्समध्ये लिहायला विसरू नकात. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा, कारण असे खूप सारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपण लवकरच पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओसोबत. टिल देन कीप एक्सप्लोरिंग इनडोर अँड आउटडोर.